ही प्रदर्शन भरवायची गरज नसते. तुम्ही या लोकांना बोलवू शकता आणि यांना पाठिंबा देऊ शकता, यांना प्रोत्साहन देऊ शकता. असले शो करायची गरज नसते. असले शो करून कुठचेही देश मोठे झाले नाही. मला त्याच्या बातम्याच कळत नाहीये, खरं काय त्यातलं, खोटं काय त्यातलं, नक्की येणाऱ्या क्लिप्स कुठच्या आहेत. तुम्ही वृत्तवाहिन्यांवरती इतर काही वेगळं दाखवतात, दुसऱ्या चॅनलवरती वेगळं दाखवतात, एका वर्तमानपत्रात वेगळं येतं, दुसऱ्या वर्तमानपत्रात वेगळं येतं, नक्की काय आहे काय? पाकिस्तानच्या बाजूने जर समजा घोषणा दिल्या असतील किंवा भारताच्या विरोधात जर समजा घोषणा दिल्या असतील, फोडून काढा त्यांना. राजकारण कसं करत बसलाय? पण या भाजपवाल्यांची विद्यार्थी संघटना आतमध्ये घुसवण्यासाठी जर हे राजकारण करत असेल तर घाणेरडं राजकारण आहे. नाही ते विद्यार्थी आज द्यायला लागले का घोषणा? इतकी वर्ष दिली नाहीत. आता भाजपचं सरकार आल्यावरती लगेच भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान जे जे विरोधी असतील फोडून काढा, आतमध्ये टाका. राजकारण कसं करत बसलंय? आणि जर समजा या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जर समजा तुम्ही आहात, बरं, भाजप भारतीय जनता पक्षाने सर्टिफिकेट वाटायचा प्रयत्न करू नये की हा देशप्रेमी हा देशद्रोही. तुम्ही नका सर्टिफिकेट वाटू, तुम्हाला अधिकार कोणी दिलेला नाहीये. भाजपच्या विरोधात कोणी काही बोललं की देशद्रोही, त्यांच्या बाजूनी बोललं की देशप्रेमी. त्या एखाद्या सोशल मीडिया चॅनल्स आणि वर्तमानपत्रांमध्ये यांच्या भाजप आणि संघाच्या टोळ्या बसलेल्याच आहेत पुरवायला सगळ्या गोष्टी. आणि बस एवढं होतं, त्या पीडीपी बरोबर काश्मीरमध्ये अलायन्स का केलं, युती का केली तुम्ही त्याच्याबरोबर? त्यांनी आतापर्यंत भारताच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या, त्यांच्या लोकांनी दिल्या होत्या, तिकडे पाकिस्तानचे झेंडे फडकावले गेले होते. आजपर्यंत त्यांच्याबरोबर युती करताना लाज नाही वाटली. हे सगळं मला समोर जे दिसतंय, आता संसदेचं अधिवेशन सुरू होणार, हे अधिवेशन या सगळ्या विषयावरती गोंधळ घालणार. मूळ विषय जे आहेत हे सगळे बाजूला पडणार आणि त्याच्यामध्ये मग काँग्रेस आणि हे भाजपवाले आतमध्ये गोंधळ घालणार आणि त्याच्यावरती दिवसच्या दिवस फुकट घालवणार. हे सगळं नुसतं राजकारण करत बसायचं, प्रत्यक्षात काही नाही. सर, सूत्रांचं असं म्हणणं आहे की ज्या कन्हैया कुमारला अटक करण्यात आली आहे त्याने अशी घोषणा दिली नव्हती. बरोबर आहे, म्हणजे दिली होती का नाही दिली होती, कोणी दिली होती, काय दिली होती, काय कशाचा कशाला काय पत्ता लागत नाहीये. याच्यावरती चॅनल्स ठरवणार. आणि मग भाजपचे प्रेमी जे कोणी चॅनलमध्ये असणार, मग ते सांगणार की नाही हा देशद्रोही, मग त्यांच्या विरोधात सांगणार हा देशप्रेमी. अरे वा, नशिबाने सरकार हातात दिले नीट चालवा ना. हे काय कसले उद्योग सुरू त्यांचे? मी मागे आठवतो तुम्हाला डोंबिवलीला बोललो होतो, मी डोंबिवलीच्या मी पत्रकार परिषदेत बोललो होतो की काम दाखवता येत नाहीये, उभं करता येत नाहीये, याच्यामध्ये दंगली घडवतील हे. आणि मग त्याच्यामध्ये एका बाजूने असे हिंदू गठ्ठा उभा करायचा आणि मग मतदान करून घ्यायचं. प्रत्यक्षात काही नाही. पण आता त्या विद्यार्थ्यावर ते मत विभाजन एवढ्यासाठी म्हणून हे सगळे उद्योग सुरू आहेत. एक बिहारला फटका खाल्ला, आता पुढच्या निवडणूक आहेत, त्याच्यासाठी हे सगळे सुरू असणार. राहुल गांधी सुद्धा दोन्ही मूर्खपणा कशा, तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीच्या प्रकरणावर जायची काय गरज आहे? एक युनिव्हर्सिटीचा विषय आहे, तिकडचे पोलीस हाताळतील, देशद्रोही किंवा तुमचा जर देशाच्या विरोधात जर घोषणा दिली असेल पोलीस बघून घेतील. राहुल गांधी पण तिकडे जाणार, मग अमित शहा त्याच्यावरती कधी बोलणार, काय चालू काय? आणि मग तो देश पातळीवरती असा तो विषय सगळा असा अख्खा उभा करायचा, भारत पाकिस्तान वगैरे वगैरे युनिव्हर्सिटी लेवलला. रोहित एक्झॅक्टली ना, म्हणजे तिथून हे सगळं सुरू करतायत. याचा उद्देश आपण नीट लक्षात घेतला पाहिजे ना, हेतू आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. काय असले प्रकार झाले की बरोबर अमित शहा येतात तिकडे, आवडीचा विषय. पुण्यातल्या साधे सरळ सोपे विषय आहेत ना, एवढा मोठा गजब करायची काय गरज आहे? तिकडे म्हणते राहुल गांधी जाणार,
मग तिकडे पण भाजपचे लोक जाणार, काय चालू आहे हा प्रकार? देश सांभाळता का कॉलेज? डम्पिंग ग्राउंडचा एक विषय होता, डम्पिंग ग्राउंडला जी भीषण आग लागली त्यानंतर 20 वर्षाआधी महापालिकेने एक प्रोव्हिजन किंवा ऑल्टरनेट म्हणून काही पण हा शेवटी कसं होतं की हा महानगरपालिका आणि आज बघा महानगरपालिका शिवसेना भाजपच्या हातात, राज्य सरकार शिवसेना भाजपच्या हातात, इतकी वर्ष यांच्या हातामध्ये आहे, ह्यांना डम्पिंग ग्राउंडचा विषय हाताळता नाही आला, डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उभी नाही करता आली. आज त्या सगळ्या प्रकरणामुळे श्वसनाचे इतके प्रॉब्लेम्स उभे राहिले, तिकडे लोकांना त्रास झाला, ते सगळं काय तो स्मॉग आणि ते सगळं हलता हले ना तिकडनं, त्याला काही नाही ना, फक्त राजकारण करत बसायचं. प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही ना, हे कुठे असावं, कसं असावं? मी आपला जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यात, की कसं की तिथला शहरामधला कचरा बाहेर कसा न्यावा, ती जागा कुठे असावी. बरं, इतक्या जगभर आज मला साधी गोष्ट सांगावं की आमचा समुद्र काळा दिसतो, बरोबर आहे? जगभरामध्ये तिकडे आपण चालत जातो कुठेही निळा शाळ समुद्र असतो, मग आमचाच का काळा? व्यवस्थापन नाही, मॅनेजमेंट काहीच नाही तिथे, आमच्याकडे बघायला विचार करायला वेळच नाही ना. आणि मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये सांगत आलो की हे काही रॉकेट सायन्स नाहीये, जगभर इतक्या देशांमध्ये ही गोष्ट होऊ शकते. म्हणजे आज डम्पिंग ग्राउंडचा विषय जगभर असेल ना, की फक्त भारतात आणि महाराष्ट्रात येतो, जगभर असणार ना. बाहेरच्या राज्यातले हे विषय का नाही हो कधी येत आपल्या समोर, की बँगलोर मधल्या डम्पिंग ग्राउंडचा विषय काहीतरी निर्माण झालाय, किंवा अजून कुठेतरी तुम्हाला अहमदाबाद मध्ये झालाय, अलाहाबाद मध्ये झालाय, कलकत्त्यामध्ये झालाय, हे इथलेच काय इश्यू येतात? बातमीला वजन आहे म्हणून बातमी मुंबईतली आहे, टीआरपी जास्ती आहे धुराला इथल्या, तिथल्या धुराला कमी आहे. चला आणखी एक फक्त विषय होता की डेव्हिड हेडलीची कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साक्ष सुरू, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही उघड केलेलं आहे बरीचशी माहिती इन्शुरन्स ज्या ही टेररिस्ट. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला असं वाटतं पोलिसांचं काम ना पोलिसांना करू देत, आणि महाराष्ट्राच्या मुंबई पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. या असल्या गोष्टींमध्ये ना चॅनलवाल्यांनी यावं, ना वर्तमानपत्रांनी यावं, ना राजकारण्यांनी यावं. पोलिसांचं काम जर पोलिसांना करू दिलं नीट तर मला असं वाटतं उत्तम काम होईल, त्यांचं काम त्यांना करू देत. त्यांचं काम त्यांनी पार पाडलं, त्याच्यानंतर राजकारण केलं गेलं त्याच्यावरती. तेच ते, त्यांनी त्यांचं काम पार पाडलं पण त्याच्यावरती राजकारण केलं गेलं, आणि नको त्या उलट सुलट सगळ्या बातम्या दिल्या गेल्या की ती इन्वॉल्व्ह होती का नव्हती का होती का नव्हती याच्यावरती सगळं सुरू होतं. आणि फायनली काय झालं, जे पोलिसांनी केलं होतं काम तेच बरोबर होतं, बरोबर ना? त्याच्यामुळे मला असं वाटतं पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं, तिथे ढवळाढवळ कोणीही करू नये. पण एनसीपीने उघडपणे तेच माझं म्हणणं आहे ना, म्हणजे प्रश्न असा आहे ह्यानी एक बाजू घेतली मग ह्यानी विरोधातली बाजू घेतली, तुमचा संबंध काय? पोलिसांचं काम आहे पोलिसांना करू देत. त्यांना जेवढं या सगळ्या गोष्टींमधलं समजतं, माझा मी विश्वासाने सांगतोय की मुंबईच्या पोलिसांना महाराष्ट्राच्या पोलिसांना जर समजा 48 तास दिले आणि त्यांना सांगितलं की हे सगळी साफसफाई करा, त्यांना 48 तास पुरे आहेत. पण हात बांधून पाय बांधून शर्यतीत धाव म्हणून सांगायचं असं नाही शक्य. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.